केंद्र सरकारने नुकतंच रिअल इस्टेटच्या बाबतीतील GST कमी करण्याचा जो निर्णय घेतलाय त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नवीन घरे तयार असूनही विकली जात नव्हती. अखेर ती घरे आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याने रिअल इस्टेटला चांगले दिवस येतील असा विश्वास नवनियुक्त क्रीडाईचे अध्यक्ष सतीश मगर यांनी व्यक्त केलाय. पुण्यात नुकताच राष्ट्रीय क्रीडा संघटनेचा कार्यक्रम पार पडलाय. त्यावेळी जगशेष शहा यांच्याकडून सतीश मगर यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. येत्या काळात क्रीडाईच्या वतीने देशभरात 5 लाख झाडे, क्रीडाईचा 100 शहरांमध्ये विस्तारही करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी सतीश मगर यांनी दिली आहे. वाट बघत होते, थांबले होते की काहीतरी ह्याच्यातनं संदिग्धता निघून जाईल. एक गोष्ट झाली की संदिग्धता गेली. नाऊ इट इज क्लिअर क्लॅरिटी. कारण कायम ग्राहकाच्या डोक्यात असायचं की मला 12% घेतात, मला इनपुट क्रेडिट देतात का नाही. आमच्याकडे प्रॉब्लेम असा होता की आमचा जो सप्लायर आहे किंवा कॉन्ट्रॅक्टर आहे तो GST भरतोय का नाही, कारण त्यांनी भरलं तरच आम्हाला इनपुट क्रेडिट मिळत होतं. ती संदिग्धता या 5% 1%मध्ये गेली. संदिग्धता गेल्यामुळे काय होतं, ज्यावेळेस युनिफॉर्मिटी येते आणि ज्यावेळेस क्लॅरिटी येते त्यावेळेस बिझनेस वाढतो.